Welcome all of you. Once again, I am back with a new video today. And our today's video is about degree. Prashant Magdum, या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डिग्री या इंग्रजी व्याकरणातील एका महत्त्वाच्या घटकाच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत. डिग्री म्हणजे काय? तर विशेषणाचा तरतम भाव. प्रथम आपण डिग्री म्हणजे काय हे समजावून घेऊया. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंची त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत एकमेकांमध्ये तुलना करावयाची असते तेव्हा आपण तरतम भाव वापरतो, यालाच डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. नामे किंवा क्रिया यांची तुलना करीत असताना तरतम भाव वापरतात आणि यालाच तरतम भाव वाचक विशेषणे असे म्हणतात. आपल्याला यातून लक्षात येतं की जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंची एकमेकांबरोबर एकमेकांमध्ये तुलना करावयाची असते, त्यांच्यातील श्रेष्ठपणा दाखवायचा असतो, त्यांच्यातील समानता दाखवायची असते, तेव्हा आपण डिग्री वापरतो. थोडक्यात विशेषणे किंवा क्रियाविशेषणे यांच्या तुलनात्मक अभ्यासाला डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण दोन वस्तूंची एकमेकांबरोबर तुलना करतो, एकमेकांबरोबरची समानता दाखवतो, एकमेकांबद्दल बरोबरचा श्रेष्ठपणा दाखवतो, त्यावेळेला आपण विशेषण किंवा क्रियाविशेषण वापरतो आणि याच्या तौलनिक अभ्यासालाच डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. काही उदाहरणं आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, द हमिंग बर्ड इज द स्मॉलेस्ट बर्ड. यामध्ये हमिंग बर्ड हे सगळ्यात लहान आहे हे यातून दाखवलेलं आहे. दुसरं उदाहरण, राम इज ॲज क्लेवर ॲज श्याम. यामध्ये राम आणि श्याम यांच्यामधली एका गुणाबाबतची समानता दाखवलेली आहे. सीता इज क्लेवरर दॅन गीता. यामध्ये सीता ही गीतापेक्षा एका गोष्टीनं एका गुणांनी जास्त आहे हे दाखवलेलं आहे. म्हणजेच एखाद्यापेक्षा जास्त गुण असणं, समानता असणं आणि सर्वात जास्त श्रेष्ठपणा असणं हे यातून दाखवलेलं आहे. डिग्री याचे तीन प्रकार आहेत. ते कोणते तीन प्रकार आहेत ते आपण पाहूया. पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा प्रकार आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्री. देर आर थ्री टाइप्स ऑफ डिग्रीज. फर्स्ट वन पॉझिटिव्ह, सेकंड वन कंपॅरेटिव्ह अँड थर्ड वन सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री याचा अर्थ काय? या प्रकारच्या वाक्यात दोन व्यक्ती, दोन वस्तू किंवा दोन गुण यांच्यात समानता दाखवलेली असते आणि ही समानता दाखवण्यासाठी विशेषणाचे किंवा क्रियाविशेषणाचे मूळ रूप वापरतात. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. समानता दाखवलेली असते दोन घटकांच्या मध्ये आणि ती समानता दाखवण्यासाठी मूळ रूप विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचं वापरलेलं असतं. सामान्यतः या प्रकारच्या होकारार्थी वाक्यामध्ये विशेषण किंवा क्रियाविशेषण हे ॲज ॲजमध्ये आणि नकारार्थी वाक्यामध्ये विशेषण किंवा क्रियाविशेषण हे सो ॲजमध्ये लिहितात. महत्त्वाची गोष्ट आहे ही, आपण नोंद करून घेतली पाहिजेत. ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब प्लस ॲज, ॲज ॲजमध्ये असं लिहितात. दुसरा प्रकार सो प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडवर्ब किंवा ॲडवर्ब प्लस ॲज अशा पद्धतीनं रचना केली जाते. उदाहरण पाहूया, आदित्य इज ॲज टॉल ॲज विकास. आता यांच्यामध्ये काय दाखवलेली आहे? समानता दाखवलेली आहे. आदित्य हा विकास एवढाच उंच आहे. दुसरं उदाहरण, प्रवीण इज नॉट सो स्ट्रॉंग ॲज विश्वनाथ. आता याच्यामध्ये नकारार्थी वाक्य आहे. प्रवीण हा विश्वनाथ एवढा स्ट्रॉंग नाही असं सांगितलेलं आहे. पुढील डिग्री आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. काय कंपॅरेटिव्ह डिग्रीची व्याख्या? या प्रकारच्या वाक्यात दोन किंवा अनेक व्यक्ती, दोन किंवा अनेक वस्तू
किंवा दोन किंवा अनेक गुण यांच्यामध्ये तुलना केलेली असते आणि ही तुलना दाखवण्यासाठी विशेषण किंवा क्रियाविशेषणाला ER प्रत्यय वापरतात. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुलना केलेली असते, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, आणि ती दाखवण्यासाठी विशेषण किंवा क्रियाविशेषणाला ER प्रत्यय लावतात. दुसरं याबाबतची माहिती अशी की सामान्यतः या वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचे तर भाववाचक रूप वापरतात. म्हणजे आपण बघितलेलं होतं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये क्रियाविशेषण किंवा विशेषण यांचे मूळ रूप वापरतात, तर याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह रूप म्हणजेच तर भाववाचक रूप वापरतात. विशेषण किंवा क्रियाविशेषणापूर्वी मोर घेऊन त्यानंतर द्यान वापरतात. काही उदाहरण पाहूया. आदित्य इज टॉलर दॅन विकास. आता यांच्यामध्ये तुलना केलेली आहे, आदित्य हा विकासपेक्षा उंच आहे. विश्वनाथ इज स्ट्रॉंगर दॅन प्रवीण. आता याच्यामध्ये विश्वनाथ हा प्रवीणपेक्षा स्ट्रॉंगर आहे हे सांगितलेलं आहे. म्हणजे या दोन्ही वाक्यांमध्ये तुलना केलेली आहे. पुढील डिग्री आहे सुपरलेटिव्ह डिग्री. या प्रकारच्या वाक्यात दोन किंवा अनेक वस्तू, अनेक व्यक्ती, दोन किंवा अनेक गुण यांच्यातील श्रेष्ठपणा किंवा उच्च स्थिती व्यक्त केलेली असते आणि हा श्रेष्ठपणा दाखवण्यासाठी विशेषण किंवा क्रियाविशेषणाला ESTी प्रत्यय वापरतात. सामान्यतः या वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचे तमभाववाचक रूप वापरतात. बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर दोन व्यक्ती किंवा वस्तू किंवा गुण यांच्यामधील श्रेष्ठपणा दाखविलेला असतो. म्हणजे एखादी वस्तू अनेक इतर अनेक वस्तूंच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, उच्च स्थितीला आहे हे दाखवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचं वापरतात आणि तो दाखवत असताना विशेषण किंवा क्रियाविशेषणाला ESTी प्रत्यय जोडतात. याच्यामध्ये या वाक्यामध्ये तमभाववाचक म्हणजेच सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह वापरला जातो. विशेषण किंवा क्रियाविशेषणापूर्वी मोस्ट वापरतात. या प्रकारच्या वाक्यात श्रेष्ठपणा दाखवण्यासाठी वन ऑफ द, ऑफ ऑल, मोस्ट अशासारख्या शब्दांचा वापर केला जातो. काही उदाहरण पाहूया. आदित्य इज टॉलेस्ट बॉय ऑफ ऑल. सर्वांमध्ये आदित्य हा उंच मुलगा आहे. म्हणजे सर्वांच्या पेक्षा आदित्य हा याच्यातील एका गुणाच्या बाबतीतला श्रेष्ठपणा दाखविलेला आहे. दुसरं उदाहरण, विश्वनाथ इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॉय इन द क्लास. म्हणजे वर्गातील इतर मुलांच्या तुलनेमध्ये विश्वनाथकडे असणाऱ्या गुणाची श्रेष्ठता, त्याच्यातली उच्च स्थिती या वाक्यामध्ये दाखवलेली आहे. अशा प्रकारे आज आपण डिग्री म्हणजे काय, डिग्रीचे प्रकार, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यांची माहिती घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसे रूपांतर करावे, त्या संदर्भानं असणारे नियम, त्या संदर्भानं असणारी काही वाक्य उदाहरणं यांच्या सहाय्यानं आपण माहिती घेणार आहोत. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.